मैजिक इन सारीज म्हणजे काबरा विवाह महोत्सवानिमित्त घेऊन आलेत एक्सक्लुसिव वेडिंग कलेक्शन. संपर्क क्रमांक 9890635409. ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नाशिक शहर पोलिसांनी हेल्मेट सक्ती होण्यासाठी विविध युक्त्या लढवण्यात आल्या. यामुळे अनेक चांगले परिणाम दिसू लागले आहेत. नो हेल्मेट नो पेट्रोल, नो हेल्मेट नो कॉर्पोरेशन यासह दुचाकी स्वारांचे समुपदेशन करणे, दुचाकी स्वारांना परीक्षा अनिवार्य करण्यात आल्यामुळे हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असे असले तरी देखील हेल्मेट सक्ती अजून पूर्णपणे झालेली दिसत नाही. नाशिककरांची नकारात्मकताच यावेळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आजपासून विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर थेट दंडात्मक कारवाईला नाशिक पोलिसांकडून सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये विना हेल्मेट दुचाकी स्वारास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा विना हेल्मेट आढळून आले तर अशा दुचाकी स्वारांना दुप्पट दंड म्हणजेच 1000 रुपयांचा दंड भरावा लागेल. शिवाय आपला परवाना 3 महिन्यांसाठी रद्द होणार आहे. त्याचप्रमाणे दंड न भरल्यास वाहन देखील जप्त केलं जाणार आहे. दंड भरल्यानंतरच वाहन ताब्यात मिळणार आहे. त्यामुळे आता हेल्मेट जर वापरले नाही तर खिसाही खाली होईल. शिवाय पोलीस कारवाईला देखील सामोरे जावे लागणार आहे. 100 रुपये दंड होईल आणि जेव्हा दुसरा व्यक्ती सापडेल तर दंड 1000 रुपये आणि त्याचबरोबर त्या संदर्भ व्यक्तीचं लायसन हे 3 महिन्याकरता सस्पेंड होणार आहे. त्यामुळे सर्व नाशिककरांनी कृपया स्वतःच्या स्वास्थ्यासाठी कुटुंबासाठी हेल्मेटचा वापर करावा आणि आम्हाला दंड वसूल करावा लागणार नाही अशी व्यवस्था आम्हाला करून द्यावी. धन्यवाद. हे पहा, हे नियम शासनानं दिलेले नियम आहेत. हे काय आम्ही स्वतः तयार केलेले नियम नाही आहेत. याकरता माननीय सुप्रीम कोर्ट, माननीय हायकोर्ट यांनी वारंवार निर्देश दिलेला आहे. रस्त्यावर दरवर्षी 3 लाखाहून अधिक अपघात होतात. 1.5 लाखाहून अधिक रस्त्यावर व्यक्ती मृत्यूमुखी पडतात. यामध्ये 80% प्रमाण हे 2 व्हीलर धारकांचे असून यामध्ये हेल्मेट न घालणारे 100% लोक मयत होत आहेत. त्याकरिता शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत. त्यामुळे कृपया सहकार्य करावं ही विनंती. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.